गाव तालुक्यातील बोरगाव येथे अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी जी घटना घडलेली आहे त्याचा आम्ही सर्व आमच्या कन्या माध्यमिकतर्फे निषेध करतो. एकीकडे आम्ही सावित्रीच्या लेखी शिक्षणाचे धडे स्त्रियांनी घेतले पाहिजे, महिलांनी बाहेर पडायला पाहिजे, उंच भराऱ्या घेतल्या पाहिजे आणि ज्या ठिकाणी आम्हाला सुरक्षितता नाही त्या ठिकाणी आम्ही काय करणार आहे. आज आमची सुरक्षितता रस्त्यावर येऊन पडलेली आहे आणि प्रशासन काय करते मला खरोखर या ठिकाणी निवेदनाद्वारे असं सांगायचं आहे की आपण असं निदर्शनं करण्यापेक्षा जर प्रत्यक्ष कारवाई केली आणि अशा नराधमांना भर चौकात जर आपण फाशी दिली तर निदान असे कृत्य करणाऱ्यांना जरा लगाम बसेल आणि ते जरा भेदरतील तर यावर कठोर कारवाई करावी एवढंच मी आजच्या प्रसंगी. वडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील एका 8 वर्षीय चिमुकलीवर एका युवकाने 5वी अत्याचार केला आणि अत्याचार करून त्या मुलीला एका कडब्याच्या याच्यामध्ये दाबून मारून टाकलं. खरं तर अतिशय दुर्दैवी घटना आहे, जिल्ह्याला तर काळीमा फासणारी घटना आहे आणि फुलेशाहू आंबेडकरांच्या या महाराष्ट्रामध्ये ज्या ठिकाणी महिलांना सन्मान दिला जातो त्या महाराष्ट्रामध्ये आज काळीमा लागल्यासारखी या घटनेमुळे प्रतिमा आहे. तर संबंधित अत्याचाराला फाशीची शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅकवर त्याची केस चालवण्यात यावी असं आम्ही सकल मराठा समाजाच्या संघटनेच्या वतीने निवेदन देतो आणि विनंती देखील करतो की त्याला ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी. एका बालिकेवर एका नराधमाने अत्याचार केला आणि तो अत्याचार पाहून सर्व संवेदनशील मानव जे होते ते हळहळले. कारण जे खेळण्या बागडण्याच्या वयामध्ये एक नराधमाचा अत्याचार करतो हीच माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि अशा प्रवृत्ती आहे वीज ठेचायला पाहिजे. म्हणून त्या नराधमाला फाशीसारखी कठोरात कठोर शिक्षा लवकरात लवकर व्हावी अशी मी समस्त जनतेच्या आणि समाजाच्या वतीने मागणी करतो.